Dear student, in the last lecture, we have seen some properties of the substances. We have seen the property of the substance, that is brittleness. Then we will see the next property of the substance. Take an iron nail. Try to pierce a cardboard sheet, wet mud, and a piece of wood using the nail. पण त्यांनी काय काय करायला सांगितलंय की एक असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला सांगितलंय. आता हा जो काय असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि काय सांगितलंय, ट्राय टू पियर्स ए कार्डबोर्ड सीट वेट मड अँड ए पीस ऑफ वूड युजिंग द नेल. तो असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा घेऊन काय करायचं तर ते कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठं असेल. दुसरं आपल्याला सांगितलं वेट मड चिखलाचा असणारा जो काही गोळा असेल. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय लाकडाचा असणारा जो काही तुकडा जो आहे तर त्या तुकड्यामध्ये तो खिळा जो आहे तर तो खिळा काय करायचा सांगितलं आपल्याला पियर्स करायचा आहे म्हणजे घुसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. व्हॉट हॅपन्स काय होईल, आता काय होईल, द नेल इझिली पियर्स वेट मड बट नॉट द पीस ऑफ द वूड. तो असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा काय होता नसतो, तो चिखलाचा असणारा जो काही गोळा जो आहे तर त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये सहज त्या ठिकाणी आरपार जाताना दिसतो. परंतु असणारा जो काही लाकडाचा असणारा जो काही तुकडा जो आहे तर त्या लाकडाच्या तुकड्यामध्ये तो खिळा त्या ठिकाणी घुसत नाही. इट कॅन पियर्स द कार्डबोर्ड सीट विथ सम इफोर्ट. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसतं की पुठ्ठा जो आहे तर त्या पुठ्ठ्यातसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये तो असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा त्या ठिकाणी काय होता दिसतो, घुसताना त्या ठिकाणी दिसतो. व्हाय डज दिस हॅपन, की असं का त्या ठिकाणी घडतं, आता काय का घडतं. द हार्डनेस ऑफ ए सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू द सबस्टन्स बीइंग पुश्ड थ्रू. आता काय म्हटलेलं आहे की एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो, आता रेजिस्टन्स म्हणजे विरोध त्या ठिकाणी करतो, यावर त्या पदार्थाचा असणारा जो काही हार्डनेस, हार्डनेस म्हणजे कठीणपणा जो आहे तर तो कठीणपणा त्या ठिकाणी ठरतो. आता पुढे प्रश्न विचारला आपल्याला की विच इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स. काय सांगितलेले की सर्वात कठीण अशा प्रकारचा असणार जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी कोणता आहे, मग तुम्हाला माहिती आहे. तर सर्वसाधारणपणे असणारा जो काही डायमंड जो आहे, डायमंड म्हणजेच काय तर त्याला आपण त्या ठिकाणी हिरा म्हणताना दिसतो, तर हा हिरा जो आहे तर तो हिरा त्या ठिकाणी सर्वात त्या ठिकाणी हार्डेस्ट अशा प्रकारचा त्या ठिकाणी सबस्टन्स जो आहे तर तो सबस्टन्स त्या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा, की स्ट्रेच ए रबर बँड अँड लेट इट गो ऑर ॲप्लाय प्रेशर ऑन ए पीस ऑफ द स्पंज अँड रिलीज इट. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी असणारा जो काही स्पंज जो आहे तर तो स्पंज आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पहा तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारण मी या ठिकाणी असणारा जो काही रबर बँड जो आहे तर तो रबर बँड या ठिकाणी मी दाखवलेला आहे. आता काय काय दिसते आपल्याला, तिसरी प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे की स्ट्रेच ए रबर बँड अँड लेट इट गो ऑर ॲप्लाय प्रेशर ऑन द पीस ऑफ द स्पंज अँड रिलीज इट. तर या ठिकाणी एक रबर बँड जो आहे आकृतीमध्ये दाखवलेले पहा, तर त्या आकृतीमध्ये असणारा जो काही रबर बँड जो आहे तर तो रबर बँड काय करायचा, स्ट्रेच करायचा. स्ट्रेच करायचा म्हणजे ताणायचा, आणि ताणून काय करायचं सोडून द्यायचं. किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय की असणारा जो काही स्पंज जो आहे तर ते स्पंज काय करायचं आपल्याला त्याच्यावर प्रेशर त्या ठिकाणी अप्लाय करायचं, आणि प्रेशर अप्लाय करून काय करायचं तर तो सोडून द्यायचं. का व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसतं, द रबर बँड अँड द स्पंज गो बॅक टू देअर ओरिजिनल सेप. तर आपल्या लक्षात येतं नसतं या ठिकाणी असणारा जो काही स्ट्रेच केलेला जो काही रबर बँड या ठिकाणी दाखवलेला आहे, हा जो काय असणारा जो काही रबर बँड जो आहे तर तो रबर बँड त्या ठिकाणी स्ट्रेच केला. स्ट्रेच केल्यानंतर आपल्या लक्षात येतं नसतं की पुन्हा त्या ठिकाणी तो सोडून जर दिला तर आपल्या लक्षात येतं नसतं तो रबर बँड जो आहे तर त्याची असणाराची काही मूळची स्थिती जी आहे तर त्या मूळच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी येताना दिसतो. किंवा असणारा जो काही
स्पंज जो आहे तर तो स्पंज आपण त्या ठिकाणी दाबला, दाबल्यानंतर सोडून दिला तर पुन्हा काय होताना दिसतो, तर त्याच्या असणारं जी काही मूळची स्थिती जी आहे तर त्या मूळच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी तो काय होताना दिसतो, परत येताना दिसतो. आता काय म्हटलेलं आहे की सम सबस्टन्सेस चेंजेस देअर शेप वेन ए फोर्स इज ॲप्लाइड ऑन देम बट रिटर्न टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज वेन द फोर्स इज रिमूव्ड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. जे काही असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांवर काय केलेले फोर्स जे आहे तर ते फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केलं, म्हणजे बल जर त्या ठिकाणी जर लावलं तर काय होतं नसते, चेंजेस देअर शेप म्हणजे त्यांचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी बदलतो. पुढे सांगितले पहा, बट रिटर्न्स टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज वेन द फोर्स इज रिमूव्ह. आणि त्यांच्यावर लावण्यात येणारे जे काही बल जे आहे तर ते बल जर आपण त्या ठिकाणी जर काढून जर घेतलं तर त्यांचा असणारा जो काही मूळचा अशा पद्धतीचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार किंवा त्याचा शेप आणि साईज जो आहे तर तो पुन्हा त्या ठिकाणी मूळचा आकार त्याला त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतो. अँड धीस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. आणि ही जे काही त्या पदार्थाचा असणारा जे काही गुणधर्म जो आहेत तर त्या पदार्थाच्याच गुणधर्माला त्या ठिकाणी आपण इलॅस्टिसिटी किंवा मराठीमध्ये त्याला शब्द दिलेला आहे स्थितिस्थापकता, ज्याला आपण इलॅस्टिक म्हणताना दिसतो. तर अशा पद्धतीचे असणारे जे काही पुढची प्रॉपर्टी जी आहे तर ती पुढची प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी दिली. बस नेक्स्ट, टेक ए फ्लॅट मेटल सीट ऑफ द साईज ऑफ ए नोटबुक. तर या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा काय करायला सांगितलं आपल्याला, की वहीच्या आकाराचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर तो पत्रा काय करायचा आपल्याला तिरका धरायचा आहे. पता तिरका धरून काय करायचं आहे की टेक ए फ्लॅट मेटल सीट ऑफ द साईज ऑफ द नोटबुक, म्हणजे वहीच्या आकाराचा असणारा जो काही सपाट अशा प्रकारचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर तो पत्रा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. होल्डिंग इट अँड अँगल पुट ए ड्रॉप ऑफ वॉटर हनी अँड गम ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द बोर्ड. अशा प्रकारचा असणारा जो काही पत्रा जो आहे तर त्या पत्र्यावर काय करायचं आहे पा, पाणी असेल, दुसरं आपल्याला सांगितलं हनी म्हणजे मध त्या ठिकाणी, किंवा तिसरं आपल्याला सांगितलं की डिंक असेल, ज्याला आपण त्या ठिकाणी डिंक म्हणताना दिसतो किंवा गोंद म्हणताना दिसतो. याचा एक एक थेंब आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवलेलं पहा त्या पद्धतीने काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी तो काय करायचा आहे एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या पत्र्यावर काय करायचं आहे टाकायचं आहे. पता पुढे ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन. मग आता ह्या ठिकाणी असणारं जे काही पाणी असेल किंवा मध असेल किंवा डिंक असेल तर त्या ठिकाणी ते कशा पद्धतीनं काय होताना दिसते, वाहताना दिसतं, तर याचं असणारं जे काही ऑब्झर्वेशन जे आहे तर ते ऑब्झर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं. लिक्विड फ्लो डाऊनवर्ड वन ए स्लोपिंग सर्फेस. तर आपल्या लक्षात येताना दिसतंय द्रव पदार्थ जे आहेत तर ते द्रव पदार्थ काय होताना दिसतात, उतार जो आहे तर त्या उताराच्या दिशेने काय होताना दिसतात, वाहताना त्या ठिकाणी दिसतात. अँड धीस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. आणि जो काही पदार्थाचा हा जो काही गुणधर्म जो आहे, लिक्विडचा हा जो काही गुणधर्म जो आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय होताना दिसतात, हे जे काही द्रवरूप असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते द्रवरूप पदार्थ काय होताना दिसतात, उताराच्या दिशेनं त्या ठिकाणी वाहताना दिसतात. आणि हा जो काही पदार्थाचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या पदार्थाच्याच गुणधर्माला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी फ्लुइडिटी, म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आपण त्या ठिकाणी प्रवाहिता किंवा प्रवाही अशा प्रकारचा शब्द जो आहे तर तो शब्द त्या ठिकाणी आहे प्रवाही किंवा प्रवाहिता असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे द फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइन बाय हाऊ इझिली इट फ्लो. आता हा एखादा असणारा जो काही द्रव जो आहे तर तो द्रव त्या ठिकाणी किती सहजपणे त्या ठिकाणी वाहतो यावरून त्याची असणारी जी काही फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता जी आहे तर ती प्रवाहिता काय केली जाते ठरवली जाते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.